संस्थेच्या वतीने आपल्या शाळेला सन्मान चिन्ह देऊन सन्मान केला जाईल. या तिन्ही विद्यार्थ्यांना आम्ही समोर बोलवतोय की सर्वज्ञ आणि सर्व सर्वेक्षा या ठिकाणी सुद्धा समोर यायचं आहे. संस्थेच्या वतीनं सुंदर आपल्या शाळेतील तीन विद्यार्थ्यांचा वाढदिवस आहे. त्या छोट्या मित्राला सुद्धा मी समोर बोलवतोय की आपल्या मान्यवरांचे हस्ते योगायोग आहे. थांबा, हे गुच्छ आहे, हे गुच्छ तुमच्या हातामध्ये आज मिळणार आहे. आज तीन विद्यार्थ्यांचा माननीय पक्षाचे अध्यक्ष सर्व व्यासपीठावरील व्यक्ती सन्मान्य व्यासपीठ माझे छोटे कौतुक केलं. तसेच गणेशोत्सव जो आपल्या गणपतीचा जो डेकोरेशन त्यांच्यामध्ये कौतुकाचा भाग किती आहे. आज आपण पाहतोय की अशा या तालुक्यासाठी असे आमदार भेटले. खरोखरच आम्हाला सुद्धा असे आमदार या आपण फक्त इलेक्शन आल्यावर फक्त आपण आम्ही बघतोय त्यांचं जवळ त्यांचं कार्य बघितलेलं आहे. राणे कुटुंबीय आणि आपले राणे साहेब सुद्धा मोठे साहेब सुद्धा आज केलं भीतीमध्ये तिथून आपल्या एवढं व्यक्तिमत्व इथं आपल्या सुखासाठी लागून आहे. खरोखरच त्यांचा या मताचा वापर आपण सर्वांनी करून घ्यायला पाहिजे. आणि अशा सुंदर अशा आजच्या या कार्यक्रमात साहेबांनी आपले सर्व विद्यार्थी बसलेले आणि एसटीएस परीक्षेचं जे आयोजन करतात ते म्हणजे आपले संध्याजी सावंत सातत्यपूर्ण वयाटपाचा कार्यक्रम होतो आणि त्याचा सांगता कार्यक्रमाच्या निमित्ताने आमचे समाजचे लाडके आमदार आमचे मार्गदर्शक सन्माननीय नितेशजी राणे सर या संस्थेचे अध्यक्ष माझे मित्र सन्माननीय निलेशजी सांबळे सर आता ज्यांनी आपलं भाषण केलं त्या सन्माननीय प्रभावकर मॅडम आदरणीय व्यासकर विश्वाम सर्व मित्र आदरणीय काळे साहेब या गावचे प्रथम नागरिक आदरणीय माझे मित्र विक्रम खान माजी सभापती पेडणेकर साहेब अंकुश जाधव व्यासकर विश्वम आदरणीय व्यक्ती सर्व शिक्षक वर्ग बंधू भगिनी माझ्या बालमित्रांनो अत्यंत सांगायला आनंद होतोय. जिजाऊ शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून गेली 5 ते 6 वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काम चालू आहे. आदरणीय
आमदार नितीन साने साहेब अनेक कार्यक्रमांसाठी या संस्थेवरती वस्त्रांचा प्रत्येक वेळी हजर असतात. आजही मी त्यांचे सामरेसाहेब आभार मानेन, कारण आज दापोलीला सभा होती त्यांची, खास म्हणजे मला वाटतं कृषी विद्यापीठ आहे. असते वेळी पण म्हटलं साहेब बाजारमध्ये कार्यक्रम घेतलेला आहे आणि तो मुलांचा आहे, त्या कारणाने तुम्ही यायला पाहिजे. आणि आज कुठचे असं म्हणतो या ठिकाणी त्या कार्यक्रमाला दाटी म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित केल्याबद्दल धन्यवाद म्हणतो. आणि या शाळेमध्ये आल्यानंतर अत्यंत आनंद एवढ्यासाठी होतोय की जसं शिक्षक या ठिकाणी आपल्या भाषणामध्ये सांगताय, खरोखर वस्तू किती आहे, 350 मुलं आज प्राथमिक शाळेमध्ये असणं, आज हायस्कूल मध्ये पण तेवढ्या आमच्या भागात त्या हायस्कूल मध्ये पण मुलं नाहीये, कारण प्राथमिक शाळेमध्ये आल्याच्याबद्दल सर्व शिक्षकांचा काळावर या ठिकाणी अभिनंदन करायला पाहिजे असल्यामुळेच एवढी पटसंख्या या ठिकाणी आहे. जिजाऊ संस्था या ठिकाणी 5 वर्ष आहे आणि 5 वर्ष सातत्यपूर्ण 1 लाख वया या ठिकाणी संपूर्ण सिंधू गलीच्यामध्ये वाढली. ही संस्था संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करत असल्यावेळी कोकणावर खास करून त्यांच प्रेम आहे आणि मी स्वतः सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळे सामरेसाठी आम्ही एकत्र गेले वर्ष अनेक वर्ष काम करत आहोत आणि त्यांच्या या संस्थेच्या कामाबद्दल जर बोलायचं झालं तर तासन तास नाटके त्यांच्या कामाबद्दल सांगायचं गेल्यावर उत्साह असा एक मत गरज नाही ज्या दिवशी या संस्थेचं काम ते चालू नाही. पूर्ण पालघर जिल्हा, ठाणे जिल्हा, रायगड जिल्हा, रत्नागिरी जिल्हा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सातत्यपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी होत आहेत, तर कुठच्याही भावनेतनं हे कार्यक्रम होत नाही. आज निवेदन या व्यासपीठाला आले आहेत, खास करून माझ्या आग्रहाखातर आलेले आहेत, कारण त्यांनी 5 वर्ष या भागामध्ये काम करत आहेत पण कधी ते कार्यक्रमाला उपस्थित राहत नाहीत. तर मी खास करून आग्रह केला की आपण जर आमच्या जिल्ह्यासाठी जर एवढं करत असाल तर एखाद्या कार्यक्रमाला या ठिकाणी तुम्ही यायला पाहिजे असं करून आतापर्यंत 2 कार्यक्रमाला आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आले. आणि मी त्यांना आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने एक आवाहन केले की ज्या पद्धतीने पालघरमध्ये आपण महिलांसाठी काम उभं केला, हा नवरात्रीचा सण चालू आहे, त्या पद्धतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिलांसाठी पण आपण काहीतरी काम उभं करावं असे मी या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपण जे जिजाऊ शैक्षणिक संस्थेच्या वतीने जे काम करता त्याबद्दल मी या कार्यक्रमाच्या वतीने आपल्याला खरोखर धन्यवाद देईन, शुभेच्छा व्यक्त करेन आणि आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दलही धन्यवाद देईन. आणि खास करून सभा आमदार साहेबांचे आभार मानावे लागतील, एवढा कार्यक्रम असते वेळी पण आमच्या कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित आहात त्याबद्दल आमदार साहेबांचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत. आणि तुम्ही सर्वजण वाल्यातील आज या ठिकाणी प्रमोद कामत पण या ठिकाणी उपस्थित आहे, घेणारी साहेबांचे रत्नम सरांचा एक फोन केल्याच्या नंतर वाल्यातील सर्व कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी काही क्षणात या ठिकाणी केला त्याबद्दल माझ्या सर्व वाल्यातील कार्यकर्त्यांनाही आमच्या पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देईल आणि आपली रजा घेतो. जय जय महाराष्ट्रीय शैक्षणिक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष यांना विनंती करतो की आपण अच्छा बांधारे दिन सर प्राथमिक शाळेमध्ये वया वाटप कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या जिल्ह्याचे आमदार आमचे मित्र आदरणीय नितीनजी राणे साहेब, बंधुजी संजयजी सावंत साहेब, आमचे जिल्हा परिषदेचे काही इन्स्पेक्टर साहेब, इन्स्पेक्टर साहेब, आमचे सरपंच साहेब, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सर्व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, सभापती, या शाळेचे सर्व शिक्षक वृंद आणि बालमित्रांनो सर्वांना नमस्कार. राणे साहेब आमचं स्वप्न आहे, म्हणजे तेव्हा शाळेत आम्ही पण लहानपणी असल्यापासून नारायण राणे साहेबांची लढाई आम्ही बघत असायची. कोकण वासियांसाठी प्रत्येक रक्ताचा थेट कसं त्यांच्या खुर्च्या करून कोकण कसं समृद्ध
शिक्षण मंत्रालय विनंती करतो की प्रत्येक ठिकाणी आपण सीबीएसई नाही काढणार परंतु प्रत्येक तालुक्यामध्ये आपण सीबीएसई स्कूल काढायचे आणि त्यासाठी ज्या ज्या तालुक्यामध्ये जागा मिळेल त्या तालुक्यामध्ये त्या 10 वर्षांमध्ये कोकणच्या प्रत्येक शाळेमध्ये तालुक्यामध्ये आपण एक चांगली सीबीएसई शाळा काढू. कोकणवासियांसाठी सिंधुदुर्ग वासियांसाठी राणे साहेबांनी मेडिकल कॉलेज केल्याने इथल्या आरोग्याची समस्या जवळजवळ कमी झालेली परंतु रत्नागिरीमध्ये नक्कीच आपण एक चांगलं रुग्णालय घेऊन जेणेकरून आपला नागरिक कुठलाही अपघात झाला तर तो मदत पावणार नाही आणि कुठलाही आजार जर प्रायमरी स्टेजला सापडला तर आपला कोकणवासीय नागरिक वाचला जाईल त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया. सर आमचं द्यायचं का आयुष्यभर कोकणचा विकास हा झालाच पाहिजे त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्यासाठी आपले सहकार्य मोठ्या साहेबांचे आशीर्वाद कायम आमच्या पाठीचे खांबामध्ये उभे राहावं एवढे बोलून मी आपल्या रजा घेतो. जैन जैन आयोजित जिल्हा परिषद केंद्र शाळा बांधण्याच्या या विविध अशा समाज उपयोगी कार्यक्रमाच्या निमित्ताने आताही आपले विचार मांडले. सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आमचे मित्र आमचे सहकारी सर्वांनी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि युवा संदेशचे संस्थापक माझे सहकारी सन्मान्य संदेश सावजी बांद्र्याचे पोलीस निरीक्षक पीआय गायजी जिल्हा परिषदेच्या सदस्यकर मॅडम उपसभापती राहुल मॅडम माजी सभापती गुरुनाथ पेटेकरजी सन्मान्य आमचे सावंतजी आता महान आपले सरपंच सन्मान्य आमचे आमदार कल्याणकरजी सन्मान्य निलेश मोहटकरजी आमचे अंकुर जाधव जावेद असलेले भारतीय जनता पक्षाचे माझे सदस्य सहकारी पदाधिकारी उपस्थित असलेले शाळा व्यवस्थापन कमिटीचे सर्व सन्मान्य सदस्य सन्मान्य सर्व शिक्षक उपस्थित असलेले सगळे म्हणजे विद्यार्थी मित्र जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था आयोजित हा विविध असे समाज उपयोगी कार्यक्रमाच्या निमित्ताने आज आपण सगळेजण इथे आवर्जून उपस्थित झालेला आमच्या संदेशी सावंतजी जो उल्लेख केला की आतापर्यंत आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपण काही महिन्यापासून आमचे संदेशी सावंत विविध तालुक्याला फोन करतात पदाधिकाऱ्यांना कॉल करतात आणि बाबा आपल्या गावागावामध्ये वया वाटपाचा कार्यक्रम घ्यायचे शाळेमध्ये वया वाटपाचा कार्यक्रम घ्यायचे असे जिल्ह्याच्या सगळ्या तालुक्यामध्ये संदेशी सावंतपूर कोऑर्डिनेशन तो संपर्क साधला जातो. प्रत्येक आमच्या पदाधिकाऱ्याच्या समोर प्रश्न आहे की बाबा ह्या वया पडतात कुठून आहे कुठून येत आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वया वाटल्या जात आहे आणि माहिती जेव्हा प्रत्येक पदाधिकारी येते आमच्या निलेजी माध्यमातून जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यामध्ये 1,00,000 वया वाटप या काही महिन्यामध्ये झाले. 1,00,000 एवढ्या मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये वया वाटप आपल्या जिल्ह्यामध्ये होत आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षणामध्ये मुलांना प्रोत्साहन दिलं जात आहे आणि एकंदरीत जिजाऊ संस्थेबद्दल जी काय माहिती मी आतापर्यंत सगळ्या पद्धतीने घेतोय निस्वार्थी पद्धतीने कुठली संस्था महाराष्ट्रामध्ये 24 तास महिन्याचे वर्षाचे 12 महिने 365 दिवस काम करत असेल तर ती आमच्या निलेजी जिजाऊ सेवा संस्था आहे आणि यांच्या तोंडावर कौतुक करण्याची बाब नाहीये. पण यांचे विचार जेव्हा ऐकले तेव्हा मला निश्चित पद्धतीने मनातून समाधान वाटत
मराठवाड्याचे नेते म्हणजे एकत्र येतात, उत्तर महाराष्ट्राचे येतात, विदर्भाचे येतात, पण कोकणातले लोक किंवा आम्ही लोकप्रतिनिधी किंवा त्यांना एकत्र आणणं हे अजूनपर्यंत जास्त लोकांना जमलेलं नाही. पण ती भावना आपल्या प्रत्येक लोकप्रतिनिधीमध्ये नेते मंडळीमध्ये येणं हे फार गरजेचं आहे. अन्य भागाचे लोक अगर आपल्या भागाच्या विकासासाठी मग आपला जिल्हा बघत नाही, तालुका बघत नाही, पण माझा पश्चिम महाराष्ट्र विकसित झाला पाहिजे, माझा विदर्भ विकसित झाला पाहिजे या भावनेने अगर ते एकत्र येत असतील, मग निलेश सांगळेंनी मांडलेला विचार हा आमच्यासारख्या प्रत्येक कोकणाच्या लोकप्रतिनिधींनी जोपासला पाहिजे आणि त्या मार्गावर आपण सगळे जण चाललो पाहिजे. कोकणाचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून जे जे आपल्याला हात देतील, मग पालघर असेल, रायगड असेल, महाड असेल, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, कोकणाच्या विकासाला कोण हातभार लावत असेल, मग निलेश सांगळे पालघर वरून अगर सिंधुदुर्गापर्यंत तो विकासाला हातभार लावत असतील, तर कोकणातला किंवा कोकणावर प्रेम करणारा प्रत्येक कार्यकर्त्यांनी त्यांना ताकद कसं देणं, त्यांना समर्थन कसं देणं, त्यांची साथ कशी देणं हे कर्तव्य आपण सगळ्या जणांनी केलं पाहिजे. म्हणून जेव्हा मला संजय सांगितलं असा कार्यक्रम घ्यायचा आहे, मला कृषी विद्यापीठ किंवा आपलं जे कोकण कृषी विद्यापीठचा एक सदस्य म्हणून मला आदरणीय देवेंद्रजींनी तिथे पाठवलेलं नॉमिनेट केलं. दोन महिन्यामध्ये तिथे एकदा बैठक असते, आज सकाळी आता तिथे ती बैठक सुरू होती. पण मला जेव्हा ह्या कार्यक्रमाबद्दल उल्लेख केला आणि सांगण्याची स्वतः या कार्यक्रमामध्ये येत आहेत असं सांगितलं, मग माझ्या मातीतल्या लोकांना जो मदत करत असेल, सहकार्य करत असेल, निस्वार्थी पद्धतीने त्यांच्या बाजूने उभा राहत असेल, तर मला तर फक्त त्या कार्यक्रमाला उपस्थितच राहायचंय. जास्त काय करायचं कारण 99% काम हेच करताय. म्हणून त्यांना समर्थनचा आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी मी आवर्जून इथे उपस्थित आहे, हे मी ह्या निमित्ताने आवर्जून सांगतो. आणि ही भावना आपण प्रत्येकाने कोकणावर हे जे लोक प्रेम करतात, सन्मान्य राणे साहेब नेमय आपल्या विचारांमध्ये खंत व्यक्त करतात की कोकणातले लोक कधी एकत्र येत नाही, मग आमच्या विधिमंडळ असेल किंवा कुठल्या महिला कुठल्या रस्त्यावर कोकणातले आम्ही लोकप्रतिनिधी नेहमी आपतात कुठे ना कुठे तरी कुणाची कळ काढायची, कुणाची काय बोलायचं. विधिमंडळामध्ये आपला हायवेचा प्रश्न आला ते एका नेत्यांनी आता समर्थन केलं तर दुसऱ्या विरोधात बोललाच पाहिजे. आपली खासियत आहे कारण आपण आपल्याला खेकडे खायला आवडतं आणि खेकड्यातले सगळे गुण आपण आत्मसात केलेले आहेत. म्हणून ही भावना आतापासून भविष्यामध्ये तरी आतापर्यंत अगर आपण करू शकतो नसलो तरी भविष्यामध्ये येणाऱ्या पुढच्या पिढीने येणाऱ्या पुढच्या लोकप्रतिनिधीने ही भावना जोपासलीच पाहिजे की पश्चिम महाराष्ट्राचे लोक तिकडच्या शेतीसाठी, तिकडच्या विकासासाठी, तिकडच्या पाण्यासाठी एकत्र येत असतील, विदर्भाच्या विकासासाठी तिकडचे नेते म्हणजे एकत्र येत असतील, तर यापुढे कोकणाच्या विकासासाठी कुठलाही पक्षाचा झेंडा असो तो बाजूला ठेवून माझा कोकणाचा विषय असेल तर मी किती लांब जाऊन त्या व्यक्तीला समर्थन करेन, ही भावना आपल्या सगळ्यांमध्ये आली पाहिजे आणि हीच जोपासली पाहिजे अशी भावना या निमित्ताने व्यक्त करेन. हे गरजेचं आहे भांडवल. आजचा हा कार्यक्रम हे पुस्तक मी बोलतो नुसतंच नाही पण ठेवू नका, मी आवर्जून अकरमला जाईल आपल्या आपल्या पद्धतीने सगळीकडे मुद्दामून वाचा आणि सगळीकडे हातात द्या. इच्छाशक्ती असेल की मी माझ्या कोकणाचा माझ्या भागाचा विकास करायचा आहे सगळ्या गोष्टी शक्य. राणे साहेबांनी प्रवाहाच्या विरुद्ध या जिल्ह्याचा विकास केला. सांगण्याची पण आपल्या आपल्या भागाच्या पालघर मध्ये त्या भागामध्ये आदिवासी बहुल भाग आहे पण असा विचार केला नाही आणि कशाला काम करू. पण नाही, हे शक्य आहे. देवाने मला आशीर्वाद दिला, आई वडिलांनी आशीर्वाद दिलाय, पण मी माझ्या समाज मी परतफेड त्या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे या भावनेने हा व्यक्ती काम करतोय. अहो हे पुस्तक भरलेलं आहे, काही लोक काही न करता पण पुस्तक भरतात असे अनुभव आमच्याकडे आहेत. काही न करता पण फोटो काढतात हे अनुभव आपल्याकडे आहेत. पण सांगत आहे म्हणतात की लोक
अशी काम करता विचार करा मला संजय जी सावंत सांगत होते कचऱ्याच्या डेपो मध्ये कचऱ्याच्या डेपोतले जे कर्मचारी आहे त्यांच्या मुलांसाठी शाळा तिथे त्याला पाणी सुटेने सुरू केलेली आहे विचार सीबीएसई दर्जाचं शिक्षण आता शिक्षक वर्ग आहे जाणकार लोक आहेत आपल्याला माहिती असेल सीबीएसई दर्जाचं शिक्षण घेणं हे काय सोपं नाही शाळेमध्ये मुलांना पाठवणं म्हणजे फी एवढी मागणी असते पण सांगितली आणि त्यांची संस्था सीबीएसई दर्जाचं शिक्षण मोफत आपल्या आपल्या भागामध्ये देतात हे फार मोठं काम आहे कौतुक झालं पाठिंबा दिला पाहिजे मदत केली पाहिजे ताकद केली पाहिजे या भावनेने आपण सगळेजण चालतो म्हणून ह्या जिल्ह्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून कोकणावर काम प्रेम करणारा एक कार्यकर्ता म्हणून मी इथे काही हजेरी लावण्यासाठी आलो नाही पण सांगळेकरजींचा आणि त्यांच्या संस्थेचा आपल्या सगळ्यांच्या वतीने मी त्यांना आभार मानण्यासाठी आलो की तुम्ही माझ्या मातीच्या मुलांना जी काय मदत करताय जे काय सहकार्य करताय यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने आम्ही सगळेजण तुमचा आभार मानतो ही भावना या निमित्ताने व्यक्त करतो असंच सातत्याने काम आमचे संदेशजी सावंत असतील आमच्या कोरगावकर मॅडम असतील आमच्या अकरम असतील सगळेजण आपण समाजामध्ये परिवर्तन करणं समाजामध्ये शिक्षणाच्या माध्यमातून समाज उभं करणं हे आमच्या काळाची गरज आहे 1990 चा पहिला सिंधुदुर्ग जिल्हा आमचे संदेशजी सावंत आणि जुने जनता कार्यकर्ते ओळखतात सकाळी निघाल्यावर रात्री परत आल्यानंतर घरचे सदस्य ओळखायचे नाही एवढे लाल वाक्य अंगावर लावायचे बरोबर हा कोण आला पण आता आपल्या जिल्ह्यामध्ये असलेल्या रस्त्याचं झाडं जिल्ह्यामध्ये चांगल्या दर्जेदार शिक्षण विचार करा ही शाळा तिथे खरं म्हणजे कोरगावकर मॅडम कौतुक करायला पाहिजे 150 वर्ष शाळा आणि आतमध्ये बसल्यानंतर वाटतच नाही 150 वर्ष जुनी शाळा आपल्या जिल्हा परिषद आपल्या इकडच्या शिक्षकांचा शिक्षण व्यवस्था समितीचा खरा अर्थही मला कौतुक करायचं आहे त्या राज्यामध्ये नाही देशामध्ये तुम्ही आदर्श करून दिलाय ते शाळा कशी पटसंख्या ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटत 300 वरती अहो चांगल्यातले चांगले शाळेचे 10-20-50 विद्यार्थ्यांपेक्षा जात नाही पण तुम्ही 300 जास्त विद्यार्थी इथे आकर्षित करता आणि महाराष्ट्र सरकारकडे असे काही मॉडेल ज्या इथून पटसंख्या कशी वाढू शकतो जिल्हा परिषद शाळेमध्ये मुलांना आकर्षित कसा करू शकतो असे काही मॉडेल आपल्या राज्य पातळीवर दिले पाहिजे नाहीतर उगाच आपण दिल्ली विल्ली सरकारचं ते काय कौतुक करण्यापेक्षा आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा काही चांगल्या शाळा असतील ज्यांनी आपल्या जोरावर अगर पटसंख्या वाढवली असेल तर महाराष्ट्र सरकारने त्याचा अभ्यास करून योग्य पद्धतीने आपल्या लोकांना मार्गदर्शन दिलंच पाहिजे चांगली कामं आज आपल्या सामजी संदेशजी सावंत आपण सगळ्यांच्या माध्यमातून आपण इथे करतोय आणि चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सगळेजण इथे आलो मुलांना पुस्तकं पण दिली मुलांच्या स्पर्धेच्या निमित्ताने पारितोषिक पण दिलं चांगल्या साहेबांचा निश्चित पद्धतीने मी धन्यवाद आणि अभिनंदन करेन अशाच सातत्याने आपण आमच्या बरोबर राहावं जी काय मदत आम्ही करू शकतो जी काही साथ आम्ही करू शकतो ते आपण निश्चित पद्धतीने आम्ही आपल्याला देऊ आपण जो प्रेम विश्वास आमच्या जिल्ह्यावर ठेवलाय जो सातत्याने आपण आपल्याला मदत करायची लाख 11-11 कमी नाही प्रत्येकाला एवढ्या मोठ्या संख्येने पुस्तक वाटणं फार मोठी गोष्ट आहे त्याला फार दाखवून वाचायला लागतं जे सांगलीमध्ये आहे त्याचं खरंच कौतुक या निमित्ताने करायला हवं याच्याही पेक्षा जास्त कामं आपण इथे करत आहात ह्याची जाणीव आम्हाला आहे सेवा करणं हेच खरं म्हणण्याचं कार्यकर्त्याची खरी ओळख आहे समाजामध्ये जेवढं आपण काम कराल तेवढं खरं म्हणलं तरी कमी आहे म्हणून आपण सर्वजण एकत्र मिळून समाज परिवर्तनाचं काम एकत्र म्हणून करू एवढीच अपेक्षा आहे निमित्ताने व्यक्त करतो परत एकदा आमच्या सांबरे साहेबांना मनापासून आभार मानतो की तुम्ही जसं आम्हाला मदत करता
तसा आपण आम्ही जिथे जिथे आपल्याला सहकार्य करू शकू आम्ही सगळेजण आपल्या बरोबर आहोत एवढा विश्वास आपल्याला या निमित्ताने देतो आणि परत एकदा या कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आमचे संदेशी सावंत असतील आमचं आग्रह म्हणे आपल्या सगळ्याच लोकांचं मी मनापासून आभार मानतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र त्या विद्यार्थी त्या टेबल जवळ थांबतील